रिसेंट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईल हा आपल्या आर टी ओच्या एक्झाम तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया पहिला प्रश्न आहे द फंक्शन ऑफ अँटी लॉक ब्रेक सिस्टीम मीन्स ए बी एस इज दॅट अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीमचं काम काय राहतं फर्स्ट रिड्यूस द स्टॉपिंग डिस्टन्स बी मिनिमायझिंग द ब्रेक फेड सी मेंटेन डायरेक्शन कंट्रोल ड्युरिंग ब्रेकिंग और प्रिव्हेंटिंग द व्हील फ्रॉम लॉकिंग डी प्रिव्हेंट नोज डायव्ह डुरिंग ब्रेकिंग अँड देअर बाय पोस्टपोन लॉकिंग ऑफ व्हिल्स याचं उत्तर आहे सी मेंटेन डायरेक्शन कंट्रोल डुरिंग ब्रेकिंग बाय प्रिवेंटिंग द द्हील्स फ्रॉम लॉकिंग आता बघा एबीएच मेन फंक्शन काय की जेव्हा आपण लॉक अप्लाय करतो म्हणजे ब्रेक पॅडल प्रेस करतो त्यावेळी व्हील लॉक होण्याची शक्यता असते स्पीडमध्ये असल्यामुळे तर त्यावेळी हे अँटी लॉक होऊ नये याच्यासाठीच हे जे असतात तर ही एबीएस सिस्टीम आपण यूज करत असतो ए बी एस सिस्टीम जी आहे आपण जेव्हा ब्रेक लावतो तेव्हा व्हीलला लॉक होण्यापासून वाचवतेच आणि त्याचबरोबर रोड सरफेसबरोबर जो ट्रॅक्टिव एफर्ट आहे तो सुद्धा मेंटेन ठेवण्याचं काम करते सो इट इज ॲक्ट ॲज अ सेफ्टी डिवाईस इन द ऑटोमोबाईल अँड इट इन्शुअर्स टू मेंटेन द डायरेक्शन कंट्रोल डुरिंग ब्रेकिंग तर हे काम होतं पुढचं पाहूया बेसिक ऑफ ब्रेक इज हाय बॉइलिंग पॉइंट लो विस्कॉसिटी कॉम्पॅटेबिलिटी विथ रबर अँड मेटल पार्ट्स ऑल ऑफ धीज याचं उत्तर आहे ऑल ऑफ धीज आपलं जे ब्रेक फ्यु फ्ल्यूड राहतं तर ते ऍक्च्युअली मध्ये फार हाय टेम्परेचरला वर्क होत राहतं कारण की ब्रेक सिलेंडर आणि किंवा आपला ड्रम सिलेंडर पाहिला तिथं फार हाय टेम्परेचर राहतं अशा वेळी जर आपण लो बॉइलिंग पॉईंटचं तिथं जर ब्रेक फ्ल्यूड टाकलं तर तिथं वेपरायझेशन होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळेच तिथं हाय बॉइलिंग पॉईंटचं ब्रेक फ्लूड लागतं त्याच्यानंतर जे पण काही ब्रेक फ्ल्यूड असेल त्याची विस्कोसिटी ही कमी पाहिजे विस्कोसिटी मी शुद्ध मराठीत सांगायला गेलं तर त्याचा जो घट्टापणा आहे तर तो थोडा कमी पाहिजे त्याच्यानंतर तर तो कॉम्पॅटेबल पाहिजे रबरशी आणि मेटल पार्टशी अगेन्स्ट अँड इट शुड बी इनर्ट विथ दी मेटल पार्ट्स म्हणजे काय की मेटल पार्टबरोबर त्याने कुठली रिॲक्शन करता कामा नाही या सर्व कॅरेक्टरिस्टिक असल्या पाहिजे कुठल्याही ब्रेकिंग फ्लूडमध्ये पुढचं पाहूया व्हील बेस ऑफ व्हेकल इज दॅट व्हील बेस म्हणजे काय राहतं व्हेकलमधलं याचं योग्य उत्तर आहे डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ फ्रंट व्हील अँड रिअर व्हील या इमेजमध्ये पाहू शकतात म्हणजे जो माझा मागचा चाक असेल आणि पुढचं चाक असेल यांचा सेंटर आणि या दोघांच्या सेंटरमधलं जे डिस्टन्स असेल पण ते कोणतं डिस्टन्स तुम्ही पाहू शकतात की याला हे डिस्टन्स जे आहे तर त्याला आपण व्हील बेस असं म्हणत असतो लक्षात ठेवा आणि ज्या दोन व्हील फ्रंट व्हील असतील त्यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण ट्रॅक म्हणतो आणि हे जे आपण तुम्ही गाडी जर बाजून पाहिली म्हणजे जे आपले डोर्स असतात त्या बाजूने तर त्या बाजूने तुम्हाला व्हीलच्या सेंटरमधलं जे डिस्टन्स दिसेल त्याला आपण व्हील बेस असं आपण म्हणणार आहोत पुढचं पान पाहूया निगेटिव्ह प्लेट्स ऑफ लीड ऍसिड बॅटरी हॅज लीड ॲसिड बॅटरीमध्ये दोन प्लेट प्लेट्स असतात पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह प्लेट्स याच्यावर खूप वेळा क्वेश्चन येऊ शकतो किंवा वेगवेगळ्या वेग वेग एक्झाम ज्या आहेत एस एस सी जेईच्या एक्झाम मध्ये आर आर बी जेईच्या एक्झामच्या मेन्समध्ये असे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत की लीड ॲसिड बॅटरीच्या पॉझिटिव्ह प्लेट काय राहते लीड ॲसिड बॅटरीची निगेटिव्ह प्लेट काय राहते तर याचं उत्तर आहे स्पॉन्जी लीड मीन्स पी बी जे आहे निगेटिव्ह प्लेट असतात आणि पॉझिटिव्ह प्लेट जे आहेत तर त्या लीड पेरोक्साईड असतात मीन्स पी बी ओ टू असतात लक्षात ठेवा म्हणजे काय की ज्या आपल्या पॉझिटिव्ह प्लेट्स असतात पॉझिटिव्ह प्लेट्स या लीड पेरोक्साईडच्या असतात आणि ज्या निगेटिव्ह प्लेट्स असतात तर त्या पी बीच्या असतात स्पॉन्जी लीड किंवा त्याला आपण पी व्ही मीन्स अँटीमनं म्हटलं तरी चालेल पुढचं पाहूया दी पर्पज ऑफ ट्रान्समिशन इन अन ऑटोमोबाईल इज ट्रान्समिशनचं पर्पज काय ऑटोमोबाईलमध्ये स्पीड व्हॅरी करणं टॉर्क व्हॅरी करणं पॉवर व्हॅरी करणं तर याचा आन्सर आहे बी सिंपल क्वेश्चन होता तरी आपण कन्फ्यूज होऊन जातो अशा क्वेश्चनमध्ये कधी कधी की ॲक्च्युलीमध्ये तो स्पीड व्हॅरी करतो पॉवर व्हॅरी करतो का टॉर्क व्हॅरी करतो द फंक्शन ऑफ द इनी ट्रान्समिशन सिस्टीम इन इंजिन पॉवर सिस्टीम टू ड्राईव्ह द रिअर व्हील्स म्हणजे रिअर व्हील्सला फिरवायचं मग या ट्रान्समिशन सिस्टीममध्ये आपल्याला माहिती आहे गेअर असतं त्याच्यानंतर क्लच आहेत त्याच्यानंतर प्रोपेलर शाफ्ट असतात डिफरंट शेल्स असतात मग इंजिनकडनं रिअर व्हीलपर्यंत पॉवर जी आहे तर ती ट्रान्सफर होते म्हणजेच ऑटोमोबाईल सिस्टीमचं काम काय आहे टू व्हॅरी द टॉर्क ॲट द व्हील्स पुढचा आपण प्रश्न पाहूया द स्ट्रोक ऑफ अॅन इंजिन इज म्हणजे इंजिनमध्ये जे आपण म्हणतो की स्ट्रोक वन स्ट्रोक झाला इंजिनचा तर ते स्ट्रोक म्हणजे काय राहतं याचं उत्तर आहे डिस्टन्स बिटवीन द टीडीसी टू बी डी सी इथं तुम्ही पाहू शकता या इमेजमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की टी डी सी टू बी डी सी जे हे जे डिस्टन्स राहतं तर त्याला आपण लेंथ ऑफ स्ट्रोक असं म्हणत असतो पुढचा प्रश्न पाहूया द सील्ट बेल्ट बिल्ड इन दी जे आपले सीट असतात तर ते बिल्ड केलेले असतात कशा सोबत तर सीट बेल्ट रिट्रॅक्टर्स पुढचं आता आपण पाहूया द बेसिक पार्ट ऑफ इंजिन टू विच द ऑदर इंजिन पार्ट आर अटॅच ऑर असेंबल इज दी म्हणजे इंजिनचा एक बेसिक पार्ट की ज्याच्या बाकीचे पुढचे पार्ट आपण अटॅच करतो करत असतो करत म्हणजे एखादी बिल्डिंग असेल त्या बिल्डिंगचा बेस आणि त्या बेसवर जेव्हा आपण स्ट्रक्चर उभं करतो मग तो बेस काय झाला एक बेसिक पार्ट झाला त्याच पद्धतीने इंजिनचा बेसिक पार्ट काय आहे तर तो आहे सिलेंडर ब्लॉक या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता हा आहे सिलेंडर ब्लॉक तर याच्यावर बाकीचे पार्ट जे असतील वॉलचे असतील कॅम्पशाफ्ट असतील तर ते सर्व याच्यावर माउंट केलेले जातात नंतर पिस्टन्स असतील तर हे सर्व त्याच्यावर नंतर अटॅच केले जातात इंजिन ब्लॉक किंवा सिलेंडर ब्लॉक हा एक महत्वाचा पार्ट आहे किंवा एक बेसिक पार्ट आहे पुढचं पाहूया द नॅचरल गॅस इज कॉम्प्रेस इन सी एन जी सिलेंडर ॲट अ प्रेशर ऑफ सी एन जीचा चा फॉर्मच आहे कॉम्प्रेस नॅचरल गॅस म्हणजे आपल्याला तो कॉम्प्रेस करावा लागणार आहे पण किती प्रेशरने कॉम्प्रेस करावा लागणार आहे याचं उत्तर आहे दोनशे बार प्रेशरने आपल्याला तो गॅस कॉम्प्रेस करावा लागणार आहे आणि लाटच पाहूया द फंक्शन ऑफ अन अल्टरनेटर इन अॅन ऑटोमोबाईल इज कंटिन्युली रिचार्ज द बॅटरीज आता बाकीच्या ठिकाणी जेव्हा आपण मोटर अल्टरनेटर पाहतो तर त्यावेळी अल्टरनेटर जे आहे तर ते मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये यूज करण्यासाठी उपयोग होतो म्हणजे बाकीच्या ठिकाणी इलेक्ट्रिकल वाल्यांना जर विचारलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाल्यांना की अल्टरनेटर कशासाठी यूज होतो ते ते उत्तर देतील पण ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्याला विचारलं तो काय सांगेल की अल्टरनेटरचा यूज कशासाठी होतो बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी ठीक आहे तर हे होते आजचे आपले दहा महत्त्वाचे एम सी क्यूज असेच काही महत्त्वाचे एम सी क्यूज आपण येणाऱ्या भागात कम्प्लीट करूया हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद